ऑनलाइन फ्रेंडशिप कितनी घातक साबित हो सकती है, ये फिर एक बार साबित हो गया। ऑनलाइन फ्रेंडशिप में हुए धोखे की घटना में शहर की एक युवती को शर्मसार होना पड़ा। अम्बाजरी पुलिस स्टेशन अंतर्गत एक युवती के साथ सामूहिक दुष्कर्म का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी के मुताबिक गुरुवार देर रात अम्बाजरी पुलिस स्टेशन पहुंची पीड़ित युवती ने उसके साथ कथित हुए दुष्कर्म की शिकायत दर्ज कराई। इस संबंध में पुलिस आयुक्त मितेश कुमार ने भी घटना के संबंध में पुष्टि की और बताया कि मामले में जांच जारी है। एका मुलींवर गँगरेप झाल्याची फिर्याद काल आली होती रात्री। ही घटना 2 फेब्रुवारीची आहे, 2-3 फेब्रुवारीची सुमारासची घटना आहे। त्या मुलींनी काल त्यांचे नातेवाईकांना कळवल्यानंतर ते पोलीस स्टेशनला माहिती आलेली आहे। गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे, आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। इस पीडित युवतीची आयु काय आहे आणि काय झाली होती काय माहिती आहे? पीडित हे अंदाजन 17 वर्ष 8 महिन्याची आहे अशा प्राथमिक वाटते, परंतु त्याबद्दल तपास सुरू आहे। मुलींचे ओळख फेसबुक माध्यमांनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमांनी हे मुलांसोबत जुनी ओळख होती आणि त्यामध्ये हे घटना घडल्याचे कळते। आता तपास सुरू आहे, याबद्दल विस्तृत माहिती नंतर कळवण्यात येईल। पूर्वी पीडित मुलगीच्या म्हणण्यानुसार एकूण किती आरोपी असू शकतो का? आता त्या सर्व गोष्टीवर तपास सुरू आहे, मुलींचे मेडिकल वगैरे होत आहे, तपास नंतर पुढील कळवण्यात येईल। गाडीमध्ये भी एक दिवसापूर्वी अशी घटना घडलेली आहे, त्यामध्ये आरोपी ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सर, यामध्ये एकूण गाडीमध्ये एकूण किती आरोपी आहे? एक आरोपी। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।